एक जुलैला ठाकरे गटाचा मुंबई मनपावर विराट मोर्चा आदित्य ठाकरे नेतृत्व करणार. शिवसेना ठाकरे गट येत्या 1 जुलैला मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेत्यांसह आदित्य ठाकरे करतील अशी घोषणा माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुंबई मनपाच्या ठेवी म्हणजेच जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे, त्याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. काल शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा झाला, त्याआधी शिबिर झालं. आज बऱ्याच दिवसांनंतर नगरसेवकांची बैठक घेतली. पावसाप्रमाणे निवडणुका सुद्धा लांबणीवर जात आहेत, लोकांची कामं करायची कशी असा प्रश्न पडतोय. मुंबईकरांचा पैसा उधळला जातोय, वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. मुंबईला मायबाप कोणी राहिला नाही. या भ्रष्टाचाराविरोधात मुंबई महापालिकेवर 1 जुलैला आम्ही मोर्चा काढू असं आदित्य ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करतील असे उद्धव ठाकरे म्हणाले. आता आपण पाहतो की वारेमाप उधळपट्टी चाललेली आहे, मग ती रस्त्याच्या नावाने असेल, G20च्या नावाने असेल, आणखीन कशाची असेल. मुंबईला मायबापच कोणी राहिलेलं नाहीये, सगळं काय आहे ते लुटालुटच चालू आहे. आणि या महापालिकेतल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी, जाब विचारण्यासाठी येत्या 1 जुलैला शिवसेना महापालिकेवरती विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना नेते करतीलच, आदित्य करेल. लोकांच्या मनामध्ये जी एक खदखद आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक काळ असा होता की महापालिका, मुंबई महापालिका ही जवळपास 650 कोटी तुटीमध्ये होती. त्याच्यानंतर शिवसेनेने कारभार जेव्हा सांभाळला तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 92,000 कोटीच्या ठेवीपर्यंत महापालिकेची तिजोरी आमच्या कारभाराने म्हणा किंवा आमच्या सहकार्याने म्हणा त्याच्यात भर पडली. आणि हे सगळे पैसे काही महापालिकेचे होते असं नाही, त्याच्यामध्ये काही ठेवी होत्या. आणि या ठेवींमधनंच मग तो कोस्टल रोड असेल, आणखीन काही असतील, जनतेच्या उपयोगाची कामं आणि योजना महापालिका पार पाडत होती. आता मात्र कोणतेही काम असलं तरी बेधडकपणाने महापालिकेचा पैसा वापरला जातोय. माझ्या कानावर असं आलं की जवळपास आतापर्यंत साधारणतः 7-8 ते 9 हजार कोटी त्या FDMधनं वापरण्यात आलेले आहेत. हा जनतेचा पैसा आहे आणि या जनतेच्या पैशाची लूट, त्याचा हिशोब हा जनतेला हा त्यांना द्यावाच लागेल. आणि तो हिशोब त्याचा जाब विचारण्यासाठी येत्या 1 तारखेला 1 जुलैला मुंबई महापालिकेवरती शिवसेना विराट मोर्चा काढणार आहे. आणि मला माहिती आहे की तेव्हा आयुक्त असतील नसतील, पण शेवटी मुंबईकरांच्या मनातलं असंतोषाचं एक ते जे प्रतीक आहे त्याला वाचा फोडणं आहे, ते आम्ही करणार आहोत. तर आपण सगळे प्रतिनिधी तेव्हा उपस्थित असालच. बाकी मला जे काही बोलायचं होतं ते 1-2 दिवस मी बोललोच आहे, याही पुढे जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोलेन. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.